कलावंत ढोलताशा पथकामध्ये इतके प्रचंड सेलिब्रिटी आहेत, अनेक देखणी लोक आहेत की ज्यांच्याशी बोलताना आपल्या मनात न्यूनगंड निर्माण व्हावा. पण आपण म्हणतो ना, एक डिग्निफाईड ब्युटी असं ज्या आमच्या मैत्रिणीचं वर्णन करता येईल अशी बहारदार नृत्यांगना, अभिनेत्री आणि आता निर्माती झालेली, जिचा अभिनय आपण जागो मोहन प्यारे या सिरियलमधनं बघितलेला आहे, राधाई बावरेमधनं बघितलेला आहे, सर सेनापती हंबीरराव सारखा चित्रपट असेल किंवा धर्मवीर, आणि आता निर्माती म्हणून नवागडी नवराज्य ही मालिका आपण बघतोय. श्रुती, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. तू मूळची पुण्याचीच आहेस, गणेशोत्सवाशी तुझं नातं कधी निर्माण झालं, काही आठवण आहे, आठवतं का? खूप लहानपणापासून, म्हणजे मला अजूनही आठवत आहे की गणपती उत्सव म्हटलं की फक्त बाहेर पडायचं आणि अनेक जे मंडळ लागतात त्यांनी केलेली कलाकृती बघायची. लहानपणापासून हे बघत आलो आहे. आत्ता ढोलताशा पथक म्हणा किंवा सेलिब्रिटी झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाणं म्हणा, पण लहानपणापासूनची आठवण आहे की चला गणपती सुरू झाले, जेवण झाल्यानंतर बाहेर पडायचं आणि वेगवेगळ्या कलाकृती बघायच्या. वा वा वा. आता कलावंत ढोलताशा पथकामध्ये तू किती वर्ष वाजवतेस? हे 10वं वर्ष आहे. हो, 8 वर्ष वाजवतेस. वा वा वा. हा अनुभव कसा आहे, म्हणजे शेड्यूल ॲडजस्ट करणं, कामाच्या वेळा तुम्ही जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस करता, तर ते कसं जमवता वेळेचं व्यवस्थापन? नाही जमवावं लागेल. मला असं नेहमी वाटतं की एखादी गोष्ट तुम्हाला खूप मनापासून जर करायची असेल ना, तर मग मॅनेज हा शब्द येतच नाही. सगळ्या गोष्टी घडून येतात, घडून येतात आणि आपोआप आम्ही प्रॅक्टिसला येतो. तुझं वाद्य कुठलं आहे या पथकामध्ये? ढोल वाजव. बरं. आता कलावंत ढोलताशा पथकामध्ये वाजवताना सलग मिरवणुकीमध्ये सगळ्यात जास्त किती तास वादन केलं आहे? शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी सगळ्यात जास्त वाजवलं जातं आणि आम्ही आय थिंक 5 तास सलग वाजवले आहे. आणि दरवर्षी म्हणजे हे आता 10 वर्ष झालेली आहेत, पण दरवर्षीचा अनुभव आहे की प्रत्येक वर्ष हवामान काहीतरी वेगळं असतं. म्हणजे मागच्या वर्षी खूप जास्त ऊन होतं, त्याच्या मागच्या वर्षी खूप जास्त पाऊस होता, त्याच्या मागच्या वर्षी पाऊस पण नव्हतं, ऊन पण नव्हतं, असं दमट काहीतरी होतं. सो प्रत्येक वर्षी काहीतरी एक वेगळा अनुभव येतो वाजवताना मला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि कलावंत ढोलताशा पथकाच्या नात्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. छान नातं आहे, कारण मला अजूनही आठवत आहे आणि ते नातं माझं आणि भाऊ रंगारी यांचं नुकतंच झालेलं आहे, म्हणजे खूप आधीपासून नाही, कारण पुनीत बालन यांना मी गेले काही वर्ष ओळखायला लागलो आणि त्यांच्यामुळे नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण भेट आत्ता गेले 3-4 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर नातं आणि तिकडे जाणं, दर्शन घेणं हे खूप जास्त वाटलं. वा 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 वा. क्या माते. तुझं ढोल वादन असंच बहारदार होत राहू दे आणि कलावंत ढोलताशा पथकसुद्धा अनेक वर्ष गणपती बाप्पाच्या चरणी सेवा रुजू करू देत या शुभेच्छा. थँक्यू.